दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यात नामदार सुभाष देशमुख यांनी वडापूर, कुसूर, खानापूर, तेलगाव, कारकल, भंडारकवठे, कुरघोट, टाकळी या गावांना भेटी दिल्या. यावेळी कारकल, औज, खानापूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी नदीकाठचा वीज पुरवठा वाढवून देण्यात यावा, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्यात यावं, या भागात केवळ 2 तास वीज पुरवठा सुरू असल्यानं वीज बिलाची आकारणी पूर्ण करतात ती 2 तासाची घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तर तेलगाव भीमा इथं गाव स्थलांतरित करण्याची सूचना मांडण्यात आली. या प्रसंगी गावाचं पुनर्वसन करण्यासाठी उपलब्ध जागेबाबत चर्चा करण्यात आली. काही ठिकाणी पूरग्रस्त भागात रस्त्याचा प्रश्न निर्माण झालाय, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाईपलाईन पाण्याच्या विद्युत मोटारी पाण्यात वाहून गेल्या असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं. याप्रसंगी नामदार सुभाष देशमुख यांनी पूरग्रस्त गावातील नागरिकांना 3 महिने 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू आणि 3 लिटर रॉकेल देण्यात येणार असून ज्या पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे अशांना तातडीची 10,000 रुपये मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या शेतीमध्ये पाणी झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत. त्यांच्या बऱ्यापैकी सर्वांच्या खात्यावरती 10,000 रुपये देण्याचा प्रशासनानं प्रयत्न केलेला आहे. काही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे वर्ग करायचे आहेत, ते त्वरित करून तेही मिळले जातील. पिकाचे पंचनामे सुरू आहेत. या पूरबाधित लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, साधारण धरण आपल्या तेलगावला खूप मोठा धक्का या निमित्तानं बसलेला आहे. दरवर्षी अडचण होती. त्यांचं गाव पुनर्वसित करावं असं, स्थलांतरित करावं असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. खानापूरची तशीच मागणी आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगळ्या काही ठिकाणचे रस्ते नादुरुस्त झालेले आहेत, ते रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या जातील. आणि या सर्व ठिकाणचे पंचनामे केल्यानंतर पंचनाम्यामधून त्यांचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव येतील. त्याप्रमाणे सुद्धा सर्वांना नुकसान भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता येणाऱ्या प्रसंगांना धीरानं तोंड द्यावं, सरकार त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं असल्याचं नामदार देशमुख यांनी सांगितलं. यावेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पंचायत समिती सभापती सोनाली कडते, नायब तहसीलदार जाधव, तालुका कृषी अधिकारी वाघमारे, तालुका पशुधन अधिकारी डॉ जाधवर, महावितरणचे कोंडगुळे, जिल्हा सरचिटणीस हनुमंत कुलकर्णी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर नरसगोंडे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरीशंकर मेंडगुदले, तालुका सरचिटणीस यतीन शहा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.